पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत बहीण भावातच थेट लढत झाली आहे. शिंदे गटातील आमदार किशोर पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यात सामना रंगल्याचं बघायला मिळालं. 23 एप्रिलला वैशाली यांनी पाचोऱ्यात ठाकरेंची सभा आयोजित केली होती. याच बहीण भावाची लढाई कशी झाली आहे यावर आपण एक नजर टाकूयात. शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेले. मात्र त्यांचीच बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतून बाजार समितीची निवडणूक लढवली आहे. भाऊ विरुद्ध बहीण या लढाईत भावाने विजय मिळवला. यात पाचोरा बाजार समितीवर पाटलांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 9 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे पहिल्याच लढाईत वैशाली सूर्यवंशी यांनी कांटे की टक्कर देत 7 जागांवर विजय मिळवलाय. बाजार समितीची रणधुमाळी सुरू असतानाच पाचोऱ्यात दिवंगत माजी आमदार आरव पाटील यांच्या पुतळा अनावरणासाठी उद्धव ठाकरे पाचोऱ्यात आले होते. यावेळी ठाकरेंची पाचोरा शहरात भव्य सभा देखील झाली. याच सभेत ठाकरेंनी नागरिकांना वैशाली यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. मात्र शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी बाजार समितीवर बाजी मारली. नेहमी पहिले पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की एवढ्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला उद्धव साहेब येत आहेत, महाविकास आघाडी एकत्रित येते, आमच्या शिवसेना आणि भाजपमधला एक गट ओरिजिनल आपल्याकडेच होता पण जो एक डुप्लिकेट भाजप जे होतं ते एका बाजूला, अशा सगळ्यांच्या चुरशीमध्ये जवळपास 55% मतं ही शेतकरी विकास पॅनल म्हणजे शिवसेना आणि खऱ्या भाजपबरोबर मतदारसंघांनी कौल दिला त्याबद्दल मी सगळ्या मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो. निश्चितपणे मतदारसंघाच्या जनतेने हे ठरवून दिलं की तात्यासाहेबांचा खरा वारसदार किशोरअप्पाज आहे हे निश्चित करण्याचं काम या मतदारसंघाच्या जनतेने दिलं. पाचोरा बाजार समिती येथे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात सेनेचं शेतकरी विकास पॅनल, तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं महाविकास पॅनल, तर भाजप नेते अमोल शिंदे यांचं भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल यांच्यात लढत पाहायला मिळाली. या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी 9 जागेवर वर्चस्व मिळवत अगदी काठावरच विजय मिळवलाय. पाचोऱ्यात झालेल्या या लढाईबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. त्यासोबतच मुंबई तकला सबस्क्राईब करा. धन्यवाद.